सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या भीमा नदीवरील उजनी धरणातील साठ्यात मोठी वाढ झाली असून 26 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता धरण उणे पाणी पातळीमधून अधिक मध्ये प्लस मध्ये आले आहे. सध्या अधिक 0.13% पाणी पातळी आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेती उद्योग क्षेत्रासाठी तसेच नागरिकांसाठी ही आनंद वार्ता आहे. यावर्षी उजनी धरण 100% भरेल असा विश्वास यामुळे वाढला आहे. 23 जुलै 2024 पर्यंत उजनी धरणातील विसर्ग 8000 क्युसेक्स किंवा त्यापेक्षा कमी होता, त्यामुळे उजनी धरण 31 जुलै पर्यंत उणे पातळीमधून अधिक पातळीमध्ये येईल असे वाटत होते. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पुण्यातील धरण क्षेत्रात भरपूर पाऊस पडल्याने कळमोडी कडकवासलाही धरणे 100% भरली, त्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाला. 25 जुलै 2024 रात्रीपर्यंत हा विसर्ग 1,50,000 क्युसेकपेक्षा अधिक वाढला, त्यामुळे धरण गतवर्षीच्या तुलनेत 5 दिवस आधीच बजा पातळीतून अधिक पातळीत आले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास 1 ऑगस्टपर्यंत उजनी धरणातील पाणी पातळी अधिक 30% जाईल असे अपेक्षित आहे. गतवर्षी 2023 पुरेसा पाऊस न पडल्याने उजनी धरण 60% भरले, त्यामुळे यावर्षी 21 जानेवारी 2024 रोजीच धरणातील जिवंत पाणी साठा संपला आणि मे अखेरीस धरणाने विक्रमी वजा पातळी गाठली. ती लक्षात घेता उजनी धरणात 60% नवे पाणी आले आहे असे म्हणावे लागेल. आता कोठे धरणाची पाणी पातळी अधिक मध्ये आली आहे, 100% धरण भरण्यास अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.